शहर आणि परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंद्यांना मोठे पाठबळ मिळत असून या अवैध धंद्यांना तरुण पिढी बळी पडत असल्याचे दिसून येत आहे। सदरील धंदे बंद पडावेत म्हणून काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देखील अशाच पद्धतीचे निवेदन दिले होते। दरम्यान सोमवारी युवा सेना शिंदे गटाच्या वतीने सोलापूर शहरातील पार्क चौक येथे सह्यांची मोहीम घेण्यात आली होती। सोलापूर शहर हे कामगारांचे शहर असून या ठिकाणी 200 ते 300 रुपयांमध्ये 8 तास काम करून सायंकाळी मिळालेल्या पैशातून मटका जुगार यांसारख्या अवैध धंद्यांकडे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आकर्षिली जात आहे। त्यामधून त्यांच्या घराचा देखील नाश होत असून गेल्या 3 दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्त यांना देखील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी युवा सेनेच्या वतीने निवेदन दिले होते, परंतु या निवेदनाची कोणत्याही पद्धतीची दखल घेतली नसून येणाऱ्या काळात युवा सेना यापेक्षाही मोठे आंदोलन छेडेल असा इशारा युवा सेनेचे सुजित खुर्द यांनी जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना दिला। आपण निवेदनही दिलं होतं, सुजित साहेबांना निवेदनही दिलं होतं, वाटलं कुठं तरी बाबा कारवाई होईल, पण या धंद्यांवरती कारवाई कुठंच होत न होताना आम्ही पाहिलेली नाही आहे। तर उलटं राजरोजपणे मटका चालू आहे, मटका गुटखा शिंदी दारू अजून भरपूर काही धंदे चालू आहेत, गांजा तर आपल्या युवकांच्या नसानसामध्ये भिनतो आहे। अशा पद्धतीचं कुठंतरी अवैध धंदे चालू असतील आणि आपला युवक कुठं वावत चालला असेल तर आम्हाला हे धंदे बंद पडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आज युवासेनेच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जे काही अवैध धंदे चालू आहेत त्याविरोधात युवासेनेच्या माध्यमातून सही मोहीम ही घेण्यात आलेली आहे। आजच्या या सही मोहीम जे केलेली आहे त्याला उत्स्फूर्तपणे सोलापूरकरांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि निश्चितपणे जे अवैध धंदे बंद पडतील ते आम्हाला शाश्वती आहे। आज सोलापूरमध्ये जर बघितलं तर आपलं मार्केटमध्ये कसं भाजीपाला विकतो तसं त्याप्रमाणे अवैध धंदे चालू आहेत। एका कुठल्या म्हणजे कंटिन्यू आपल्या एक टपरीमध्ये छोट्याशा टपरीमध्ये असेल किंवा लाईनीचं दुकान चालू आहे तिथं त्या ठिकाणी मटका चालू आहे। सोलापूरच्या कुठल्या यावेळी परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी दक्ष नागरिक तसेच महिला मुलींनी सहभाग घेऊन सह्यांची मोहीम पूर्ण केली। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।